पवार साहेबांच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला हे बोलायचं होतं की त्यांच्याबरोबरचे सरदार चारी दिशेला धावायला लागलेले आहेत आणि सेनापती आसऱ्यासाठी गावगाड्याच्या दिशेने यायला लागलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये मला ते वक्तव्य बोलायचं होतं, परंतु अनावधानं सैतान हा शब्द माझ्या मुखातून गेला. कारण गावगाड्यामध्ये सहज बोललं तर बाबा कोण आला, सैतान आला का काय, असं सहज बोलत असतात. कारण माझी गावगाड्यातली भाषा आहे. आता ती भाषा इंडियातल्या लोकांना, प्रस्थापितांना थोडी कडवट लागली, परंतु मला जे बोलायचं होतं ते सेनापती गावगाड्याकडं येत आहेत, त्यांना आता रोखूया. परत एकदा सरदारांची जमवाजमव होता कामा नये, शेतकऱ्याचं खळ लुटता कामा नये, ही त्याच्या मागची माझी प्रजळ भूमिका होती. तुम्ही तुमचं वक्तव्य मागे घेताय. मला काय म्हणायचं होतं ते मी सांगितलं. आता ज्यावेळी समृद्धी महामार्गाचा ॲक्सिडेंट झाला, 25 लोक मेले, त्यावेळी पवारसाहेब म्हणले देवेंद्रवासी झाले. त्यांना तसं म्हणायचं होतं का? नव्हतं म्हणायचं. ते कैलासवासी झाले, देवाज्ञा झाली, असं बोलायचं असेल, परंतु गेला अनावधानं शब्द. म्हणून काही तुम्ही गोळ्या घालता का? मग काही तसं असलं तर बघा, सांगा, आम्ही येतो तिथं. कारण एक खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे याचा क्यू महाराष्ट्रातल्या जनतेला आलेला आहे. आणि हे नेमकं कुणी सुरू केलं? मुन्या गोविंदानं भाजप शिवसेनेचं सरकार आलेलं होतं, त्याच्यात फोडाफोडी कुणी केली? ती बीजं कुणी रवली? याचाही मग इतिहास तपासावा लागेल.